राज्यसह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नये असा संदेश त्यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलाय। सांगलीच्या जतपर्यंत टेंभू म्हैसाळ योजनेचं पाणी आधीच पोहोचल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, तसंच मी कर्नाटकात जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। खासदार संजय राऊत नाशिक जिल्हा दौऱ्यावरती असून त्यांनी चांदवडच्या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला, मात्र राऊतांचा मनमाड दौरा रद्द झाल्यानं अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला। हा दौरा रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये हा बोम्मईंचा फतवा म्हणजे त्यांची मुजोरी असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। बोम्मई घटनेला आव्हान देत असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर द्यावं, अन्यथा आम्ही बेळगावला जाऊ असं ते म्हणाले। मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय। संजय राऊत काय स्वातंत्र्यलढ्यात 3 महिने आज जाऊन आलेत का, आणि त्यांनी आराम करावा असा सल्ला शंभूराज देसाई यांनी राऊतांना लगावला। पाणी द्या नाहीतर कर्नाटकात जातो हा जतमधल्या उंबी ग्रामस्थांचा अल्टिमेटम शनिवारी संपतोय। तोपर्यंत पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास गावागावात कर्नाटकमध्ये जाण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे। 42 गाव कर्नाटकमध्ये घेऊन जाण्याचा ठराव घेऊन बोम्मई यांची भेट घेणार असल्याचं पाणी संघर्ष कृती समितीनं सांगितलं। दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्राची मान झुकवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। याविरोधात महाराष्ट्रानं मान न झुकवता संघटित होऊन लढलं पाहिजे असंही ते म्हणाले। बेळगाव हा सीमावाद आहे, तिथल्या मराठी माणसाला आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाला महाराष्ट्रात यायचंय आणि बेळगावातील मराठी माणसामागे सरकार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। आजही छत्रपतींचा अपमान केला जातोय, अपमान करणाऱ्यांचा संताप येतोय, त्यांची मुंडकी तलवारीनं छाटू वाटतात अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला। शनिवारी उदयनराजे किल्ले रायगडावरती आक्रोश आंदोलन करणार आहेत। माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज आहिर यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलाय। राष्ट्रीय मागासवर्गीय कार्यालय नवी दिल्ली इथल्या मुख्यालयात हा पदग्रहण कार्यक्रम पार पडला। मॅट न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ईडब्ल्यूएस मधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्यांना स्थगिती दिल्यास विनोद पाटील यांनी म्हटलंय। उदयनराजे भोसले यांचं रायगडमध्ये आगमन झाल्यानंतर शिवप्रेमींनी उदयनराजेंचं जल्लोषात स्वागत केलंय। महाडमधल्या शिवाजी चौकात उदयनराजेंनी शिवप्रतिमेस अभिवादन केलं। शनिवारी किल्ले रायगडवरती उदयनराजे कोणता संदेश देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांनी बाबासाहेब पुरंदरेच्या लेखनाबद्दल गौरवउद्गार काढण्याच्या चर्चा होत्या, मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण जयसिंगराव पवारांनी दिलं। कोणी कितीही म्हणत असलं की आम्ही खोके घेतले तरी कितीवरती किती शून्य हे देखील माहिती नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं। चिपळूण नगर परिषद आणि शहरातील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर बोलताना सामंतांनी हे वक्तव्य केलं। चंद्रकांत खैरेंनी खोक्यांवरून केलेल्या आरोपांना मंत्री संदीपान भुमरेंनी प्रत्युत्तर दिलंय। खैरेंना 50 खोके 5 खोके एवढंच बोलता येतं। खैरे निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असा खोचक टोला देखील भुमरेंनी चंद्रकांत खैरेंना लगावला। शिंदेच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांची संजय राऊतांवरती टीका करताना जीप घसरल्याचं पाहायला मिळालं। आम्ही गद्दारी नाही, उठाव केला असं म्हणत संजय गायकवाडांनी संजय राऊतांना शिवीगाळ केली। 40 आमदार आणि 12 खासदारांच्या डोक्यावरती कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे। दिवार चित्रपटात तसे अमिताभ बच्चन यांच्या हातावरती मेरा बाप चोर है असं लिहिलं, तसंच आता या आमदारांच्या डोक्यावरती गद्दारीचा शिक्का बसलाय अशी टीका संजय राऊतांनी केली। शिंदे सरकारनं मविया सरकारची श्वेतपत्रिका काढली तरी त्यांना काहीही मिळणार नाही, आपलं पाप लपवण्यासाठी अशी कृत्य केली जात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली। सरकार बदलल्यावरती आपल्या पक्षातील नेत्यांना क्लीन चिट दिली जात असल्याचं ते म्हणाले।
गोंदियामध्ये ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली। जयस्तंभ चौक ते भीम ग्राउंड पर्यंत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेमध्ये केलाय। राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादरच्या चैत्यभूमीची पाहणी केली आहे। 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी इथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला। महापरिनिर्वाण दिनी 50,000 अनुयायांची चैत्यभूमीजवळ राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। महापालिकेकडून बिस्किटं आणि पाणी वाटप केले जाणार आहे। विविध संस्थांकडून जेवण वाटप सुद्धा होणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली। समृद्धी महामार्गावरती नागपूर ते मुंबई या मार्गावरती 5 तासांच्या प्रवासात 900 रुपयांचा टोल वसूल करण्यात येणार आहे। त्यासाठी 520 किलोमीटरच्या या मार्गात 19 टोलनाके उभारण्यात आले। अमरनाथ रेल्वे रुळालगत साठलेल्या कचऱ्याला अज्ञातांना आग लावली। अग्निशमन दलानं या आगीवरती नियंत्रण मिळवलंय। दरम्यान कचरा पेटवणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। पनवेल खांदा कॉलनीमधील आदिवासी वसतिगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती। न्यूज 18 लोकमतला बातमी दाखवल्यानंतर याची दखल घेत शासनानं या वसतिगृहाचं नूतनीकरण केलंय। डोंबिवली पूर्वेतील इंदिरानगर वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना अश्रुधारा नळकांड्यांचे मॉक ड्रिल करण्यात येणार असल्याची कल्पना नसल्यानं दुरामुळे नागरिकांची पळापळ झाली। नागरिकांनी याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता मॉक ड्रिल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। नीट परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला 2 वेगवेगळे गुण असलेली गुणपत्रिका समोर आल्यानं शिक्षण क्षेत्रात चाललं तरी काय असा प्रश्न पडतोय। या प्रकरणी विद्यार्थ्यानं न्यायालयात धाव घेतली आहे। यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं चौकशीचे आदेश दिलेत। जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक ठरल्या तारखेलाच म्हणजेच 10 डिसेंबरला घेण्याचे नवीन आदेश सहकार विभागानं काढलेत। त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट निर्माण झालाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तात्काळ पदमुक्त करा अशी मागणी सर्वपक्षीय संघटनांनी एकत्रितरित्या केली आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत राज्यपाल विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। नागपुरात अरविंद सहकारी बँकेच्या परिसरात स्वर्गीय अरविंद देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकोला चेक देण्याची वेळ येते हे दुर्दैव्य असल्याचं नाना पाटेकर यांनी म्हटलंय। जळगावातील वरणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याचा प्रकार उघड झालाय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। संबंधितांवर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। ऐन रब्बी हंगामात उस्मानाबादेत महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात येणार आहे। कृषी पंपाच्या विद्युत देयकाची किती आकारणी आहे आणि ती कोणाकडे जमा करायची याबाबत कोणतीही माहिती न देता ही कारवाई होती आहे। याविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। वाशिमच्या भापूर गावातील वीज पुरवठा गेल्या 10 दिवसांपासून खंडित असल्यानं ग्रामस्थांना पाणीही मिळत नाहीये। महावितरणकडे वारंवार विजेची मागणी करून सुद्धा पुरवठा सुरळीत न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। बुलढाण्यात गोवरचा धोका वाढला असून एकाच दिवसात गोवरची रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचं समोर आलं। बुलढाण्यात सध्या 7 मुलांना गोवरची लागण झाली असून आरोग्य यंत्रणा सुद्धा सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। कल्याण स्टेशन परिसरात आता बसेसना नो एंट्री असणार आहे। 5 डिसेंबरपासून पुढील 4 महिने हे बदल लागू असणार आहेत अशी माहिती केडीएमसी आयुक्तांनी दिली आहे। स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्प होत असल्यानं हा बदल करण्यात आला। रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला विजेचा झटका लागल्याची घटना यवतमाळच्या दिग्रसमधील ग्रामीण रुग्णालयात घडली आहे। या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचारांसाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या भूसंपादनात फसवणूक झाल्याचा आरोप करत तलासरीतल्या बोबापाडीत शेतकऱ्यांनी कुटुंबासह इच्छामरणाचा अर्ज दाखल केला। न्यूज 18 लोकमतनं हे वृत्त दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या फेस्टिवलनं शतकी वाटचाल करावी अशा शुभेच्छा राज्यपाल कोश्यारींनी यावेळी दिल्या।
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे। वाटाणा, फ्लॉवर, भेंडी, टोमॅटो यासारख्या भाज्यांचे दर कमी झाले। नांदेडमध्ये वस्तू आणि सेवा कर अधिकारी संघटनेचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। राज्य कर विभागाची पुनर्रचना करावी, ग्रेड पे मध्ये वाढ करावी या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली। अकोल्यातील आयसीआयसीआय लोबार्ड पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत याचा जाब विचारण्यात आला। भिवंडीत अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात आरपीआय सेक्युलरने तहसीलदार कार्यालयावरती बिराड मोर्चा काढलाय। गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल यंत्रणा कामाला लागली असून विस्थापित होणाऱ्या जनतेमध्ये संताप आहे। महावितरणचा मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी करत जळगावात महिलांनी संताप व्यक्त केलाय। वीज ग्राहकांच्या घरात अनधिकृतपणे शिरण्याबाबत महावितरणने लेखी खुलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। नाशिकच्या आश्रमातील अल्पवयीन आदिवासी मुलींवरती झालेल्या अत्याचाराचा आदिवासी आदिम सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळी नांदगाव तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली। अहमदनगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेलाय, मात्र महामार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासन रोळेझाक करत असल्याचं विविध संघटनांच्या वतीने राहुरीमध्ये उद्या लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे। कौटुंबिक वादातून स्वतःच्या पतीचं अपहरण करून मारहाण करणाऱ्या पत्नीसह चार जणांना नांदेड पोलिसांनी अटक केली। शहरातील मयूर विहार कॉलनी इथल्या प्रकाश श्रीरामे यांचा पत्नीसोबत कौटुंबिक वाद होता। पीडित पतीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी ही कारवाई केली। तहसीलदारांनी जप्त केलेली अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं वाळू माफियांनी अंगरक्षकाच्या अंगावरती ट्रॅक्टर घालत पळून नेण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं। या प्रकरणी सात वाळू माफिया विरोधात केवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। श्रीरामपूरमधील लव्ह जिहाद प्रकरणातील मुलीला पळवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हिंदू असल्याचं भासवून या तरुणानं मुलीला पळवलं होतं। 20 दिवसानंतर तरुण पोलिसांच्या ताब्यात आलाय। अनम शेख असं या तरुणाचं नाव आहे। नांदेडमधील मुखेडच्या माजी नगराध्यक्ष बाबूराव देबडावार यांच्यावरती माजी सैनिकांना प्राणघातक हल्ला केलाय। बांधकाम अडवल्याच्या रागातून देबडवार यांच्यावरती तीक्ष्ण हत्यारानं हल्ला करण्यात आला। या प्रकरणी मुखेड पोलिसांनी आरोपी माजी सैनिकाला अटक केली आहे। नांदेड शहरातील देगलूर नाका भागात क्षुल्लक कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आला। यात ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी शेख सोहेलसह अन्य एकाला अटक केली। बीड जिल्हा कारागृहात वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनीच वीज चोरी केल्याचं समोर आले। निवासस्थानात स्वतंत्र विद्युत मीटर असून सुद्धा या अधिकाऱ्यानं गेल्या 3 वर्षांपासून तुरुंगाच्या मीटरमधून वीज चोरी केली, त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी कारागृह महानिरीक्षकांकडे करण्यात आली। बनावट कागदपत्रांच्या आधारे 18 कोटींच्या जीएसटी घोटाळ्याचा शोध घेत असलेल्या औरंगाबाद विभागाच्या अधिकाऱ्यांना घबाट सापडलाय। मुंबईतील डोंगरी आणि मशीद बंदरपर्यंतचे धागेदोरे शोधत 500 कोटींच्या जीएसटी सुकवेगिरीचा घोटाळा उघडकीस आलाय। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। धुळ्याच्या मेहेरगावमध्ये आईनं सुपारी घेत आपल्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलगा दारू पिण्यासाठी पैसे मागून त्रास देत असल्यानं आईनं त्याच्या हत्येची सुपारी दिली। या प्रकरणी मृताच्या आईसह दोघांना अटक करण्यात आली आहे। बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरती परळी पोलिसांनी कारवाई केली। परळीच्या दाबीतांडा, इंद्रपवाडी आणि जिरेवाडीमधील गावठी हातभट्टीवरती धाट टाकून दारू बनवण्यासाठीचं साहित्य नष्ट करण्यात आलं। राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांना सेबीनं दणका दिलाय। खर्डीतील सीताराम साखर कारखान्याच्या शेअरसाठी गोळा केलेले 41 कोटी रुपये ठेवीदारांना परत करण्याचे आदेश सेबीनं दिले। काळेंनी ही रक्कम परत न दिल्यास कल्याण काळे यांच्यासह तत्कालीन 12 संचालकांच्या संपत्तीवरती टाच येणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील शालेय पोषण आहार पुरवल्या जाणाऱ्या खिचडीत काचा प्लास्टिकचे तुकडे आणि अळ्या आढळून आल्या होत्या। या संस्थेच्या वारंवार येणाऱ्या तक्रारीनंतर शिक्षण विभागानं संबंधित संस्थेला 3 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले। नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 13वा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होत आहे। या महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेता नाना पाटेकर
नितिन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। माळशिरस तालुक्यातील पिलीव गावातील कारंडे कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नाचं वराड बैलगाडीतून सांगलीत नेलंय। जुन्या रूढी परंपरा जोपासल्यामुळे या वराडी मंडळीचं सर्वत्र कौतुक होतंय। सोबतच हे वराड चर्चेचा विषय बनलंय। गोंदिया तालुक्यातील डांगोरली परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या सारस पक्षाचा मृत्यू झालाय। विषबाधेने या पक्षाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। नालासोपाऱ्याच्या पालिका रुग्णालयात धामण जातीचा साप शिरल्याने एकच खळबळ उडाली। या सापाची सुखरूप सुटका करण्यात आली। महाराष्ट्रातील मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्यास वन विभागाला अजूनही यश आलेले नाही। गेल्या चार वर्षात 298 माणसं मृत्युमुखी पडली असून संघर्षाचा हा आलेख वाढतोच आहे। माहितीच्या आधारातून ही माहिती समोर आली। तब्बल 8 वर्षांनंतर औरंगाबादच्या जायकवाडी जलाशयात शेंडी बदकांचा थवा आढळला। युरोप आणि मध्य आशियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे बदक इथे येत असतात। विरारच्या अरणा परिसरात मच्छीमारांच्या जाळ्यात घोरपड सापडली आहे। मच्छीमारांनी प्राणीप्रेमींना बोलावून या घोरपडीला सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिलं। मध्य प्रदेशच्या पन्ना अभयारण्यात भाग्यवान पर्यटकांना एकाच वेळी चक्क 3 वाघांचं दर्शन झालंय। तब्बल 2 तास हे वाघ पन्ना अभयारण्यातल्या सफारी मार्गावरती ठिय्या देऊन होते। त्यांचे व्हिडिओ पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले। जबलपूरमध्ये मेट्रो बसचालकाला चालत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यावेळी या मेट्रो बसनं अनेक वाहनांना धडक दिली। या अपघातात 6 प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे। उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये भरधाव वेगात असलेल्या रोडवेज बसनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना चिरडलंय। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। बसचा चालक घटनास्थळावरून फरार झालाय। ब्रावोनं मिनी ऑप्शनसाठी आपलं नाव दिलं नाही, आता त्यानं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईच्या संघानं ब्रावोच्या खांद्यावरती गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे। केएल राहुल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे। तो जानेवारी 2023 मध्ये अथिया शेट्टीशी लग्न करण्याच्या तयारीत आहे। जानेवारी 2023 मध्ये उपकर्णधार केएल राहुलनं वैयक्तिक कामासाठी बीसीसीआयकडून रजा घेतली आहे। पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात। अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांचा विवाह सोहळा आज संपन्न झालाय। दरम्यान दोघांचा पारंपरिक पोशाखातील लुक समोर आलाय। सोशल मीडियावरती या व्हिडिओवरती शुभेच्छांचा वर्षाव होता। सिद्धार्थ जाधवच्या आगामी बालभारती सिनेमासाठी बॉलिवूड स्टार रणवीर सिंगनं खास शुभेच्छा दिल्यात। सिद्धार्थचा बालभारती हा सिनेमा आज प्रदर्शित। व्हॉट अन ऍक्टर, व्हॉट अ परफॉर्मर, अँड व्हॉट अ लव्हली लव्हली ह्युमन बीइंग, माय फेवरेट दादा, आय लव्ह यू दादा के जलवे। 2 डिसेंबर पासून हा पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय, नक्की बघा। लव्ह यू सिद्धू। बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या आगामी पठाण सिनेमाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे। या सिनेमाचं शूटिंग तब्बल 8 देशांमध्ये करण्यात आलंय। यात भारत, स्पेन, UAE, तुर्के, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे। हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत 25 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होईल। बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं सौदी अरेबियातील मक्का मशिदीला भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। व्हिडिओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतोय।